नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे सलग सातव्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू. 75 वर्षीय आजीने केला हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर सर. वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडी जैसे थे. आणि पालकांनो, मुलांना लॉलीपॉप आणि चॉकलेट खायला देत असाल तर राहा सावधान. स्थापत्य अभियांत्रिकीच्या उमेदवारांनी सलग सातव्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी उपोषण चालू ठेवलंय. दोन विद्यार्थ्यांची सध्या परिस्थिती खालवल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अभियांत्रिकीच्या उमेदवारांनी विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच चहाचा स्टॉल टाकून उपोषणास बसलेल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उमेदवारांनी आपली डिग्री जाळून आमरून उपोषणाला बसलेल्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. आम्ही उच्च शिक्षण घेऊन जर आम्हाला कालबाह्य निर्णयामुळे परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येत असेल तर आम्ही डिग्री घेऊन काय उपयोग, असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. जर आम्हाला संधी देणार नसाल तर उच्च शिक्षण घेऊन आम्ही चहाचे स्टॉल टाकायचे का, हा प्रश्न देखील उमेदवारांनी विचारलाय. जिद्द आणि मनाची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्यच नाही हे 75 वर्षीय आजीने दाखवून दिलंय. आपल्या नातवासह तिने हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर सर केलाय. शिवरायांच्या जन्मभूमीत पाय ठेवताच प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ऊर्जा मिळते, अशीच ऊर्जा घेऊन जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथील हिराबाई आजीने हरिश्चंद्रगड सर केलाय. आजीने आपल्या नातवाला किल्ले फिरण्याची इच्छा बोलून दाखवली होती, त्यानंतर नातवाने इच्छा पूर्ण केली आहे. हरिश्चंद्रगडावर महाराष्ट्रासह देशभरातून अनेक पर्यटक येत असतात. पहिल्याच दिवशी कोकणकडा मंदिराने तारामती शिखर 75 वर्षाच्या आजीने आपला नातू निखिल याच्यासोबत सर केलाय. त्यानंतर उतरत असताना अंधार झाल्यामुळे गिर्यारोहकांच्या मदतीने गडाच्या पायथ्याशी ते आले. आजीबाईंनी तारामती शिखर सर केल्याने परिसरातील रहिवासी अचंबितच झाले. आजींच्या या जिद्दीला सलाम करत सर्वांनी मिळून सत्कार केला आणि त्यांच्या धैर्याचं सुद्धा कौतुक केलं. माझी जी इच्छा होती ना हरिश्चंद्रगडाला जाण्याची, ती माझ्या नातवानी पुरी केली आणि व्यवस्थित चढलेली मला काही वाटलं नाही. तारामती हरिश्चंद्रगड चढून वर गेले आणि खाली आले. माझी इच्छा होती, मी जाणार म्हणजे जाणार, माझी माझ्या मनाची धडाडी होती. तेव्हा मी ते गेली, तिथे केलं. तरुणांनी सुद्धा असंच करावं, त्यांच्या शरीराची व्यवस्थाशीरपणा राहतो, शरीर चांगलं राहतं, चढावा उतरावा, मुलांनी आठवड्यांनी जावा. 75 वर्षांच्या आजीबाईंनी जो हरिश्चंद्रगड एक दिवसात सर केलेला आहे तर ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी जो एक दिवसात पूर्ण केला, तरुण मुलं असतात ते हरिश्चंद्रगड एक दिवसात सर होणं खूप कठीण असतं, तर यापुढेही आम्ही हरिश्चंद्रगड जाण्याचा प्रयत्न करू. आमच्या गावच्या आजी हिराबाई शिंदे यांनी एका दिवसात हरिश्चंद्रगड, तारामती, कोकणकाडा हे एका दिवसात सर केला, याचा सार्थ अभिमान आमच्या पिंपोंडीकरांना आहे. आणि याही वयात वयवर्ष 75 असताना त्यांनी हे धाडस दाखवलं आणि आमच्या तरुणांपुढं जो आदर्श ठेवला, याचा सार्थ अभिमान आम्हा पिंपोंडीकरांना आहे. आणि याही नंतर आजींनी ठरवलेलं आहे का हरिश्चंद्रगड जरी 2 नंबरचं महाराष्ट्रातील उत्तुंग शिखर असलं तरी कळसुबाईला जायची इच्छा आजीबाईंनी व्यक्त केलेली आहे आणि कळसुबाई शिखर सुद्धा आजी सर करणार आहेत असं आजींनी मनाशी ठरवलेलं आहे. आणि आम्ही तरुण सहकारी आजींच्या विचाराशी सहमत आहोत आणि तरुणाईला लाजवून असं काम या ठिकाणी आजींनी केलेलं आहे. हरिश्चंद्रगड सर करण्यासाठी खूप तरुण येत असतात, मात्र सहजासहजी तारामतीकडे जात नाहीत. त्यामुळे सध्याच्या तरुणाईंसह सर्व वयोगटातील व्यक्तींसमोर या आजीबाईने जणू एक आदर्शच ठेवलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. चाकणमध्ये वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता यावा यासाठी नव्याने अस्तित्वात आलेली चाकण वाहतूक वेगवेगळ्या उपाययोजना आणि बदलांचे प्रयोग आखत असली तरी बेशिस्त वाहन चालक ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांच्या शिट्ट्यांना ठेंगा दाखवत असल्याने वाहतूक कोंडी जैसिथे आहे. चाकणची वाहतूक व्यवस्था ही अपुरे रस्ते आणि वाढती वाहने यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात वाहतूक नियम न पाळणाऱ्यांची संख्या सुद्धा खूपच आहे. अगदी तरुण मुले, मुली आणि वयस्कर नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील वाहन चालक बिनधास्तपणे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव चौकात सिग्नल तोडताना पाहायला मिळतात. आंबेठाण चौकात खासगी प्रवाशी, वाहतुकीची वाहने आणि रस्ता ओलांडणारे वाहन चालक वाहतूक कोंडी होईल अशा पद्धतीने वाहने आडवी तिडवी घालत असतात. त्यावर वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अर्धा थांबावं लागतं, अर्धा तास इथून ट्रॅफिक सुटत नाही. ही समस्या लवकर मिटली पाहिजे आणि लोकांना लोकांच्या सुटका झाली पाहिजे. पश्चाताप झालेला आहे. इथं लवकरात लवकर ब्रिज होणं हे गरजेचे आहे. अर्धा तास, एक तास थांबायला लागते आम्हाला. याचा
तुमच्या मुलांना तुम्ही लॉलीपॉप चॉकलेट खायला देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे, कारण हा लॉलीपॉप जीवघेणा ठरतोय. कसा ते पाहूयात या रिपोर्टमधून. चिमुकल्यांचा हट्ट पुरवण्यासाठी असो किंवा खाऊ म्हणून तुम्ही त्यांना लॉलीपॉप चॉकलेट देता, पण हाच लॉलीपॉप त्यांच्या जीवावर बेततोय. होय, कारण पुण्याच्या चाकणमधील 25 वर्षीय आरोही कोहिनकरचा लॉलीपॉपमुळे जीव धोक्यात आलाय. तिला खाऊ म्हणून दिलेला लॉलीपॉप चॉकलेट तिने प्लॅस्टिकच्या कांडीसह घेऊन टाकलाय. तिच्या आईच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी थेट रुग्णालय गाठलं. तिची मला जी ती कांडी असते ना ती घरात दिसलीच नाही. मी पूर्ण बेड वगैरे चेक केला तर हिची दिसलीच नाही. आणि ती नंतर बेडरूममध्ये हॉलमध्ये गेली होती आणि ती कांडी अशी म्हणजे ती उलटी सारखं करत होती. मग ते मी पाहिलं पूर्ण अन्न न लिखित न खाली जास्त. आरोहीच्या पोटातील नलिका अतिशय सूक्ष्म आणि त्यात दुर्बीण घालून लॉलीपॉपची कांडी बाहेर काढण्याचं मोठं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. गॅस्ट्रोहब एंडोस्कोपी सेंटरच्या या तिन्ही डॉक्टरांनी कोणतीही इजा न पोहोचवता यशस्वीपणे हे आव्हान पेललंय. दोन गोष्टी, छोटंही असतं आणि ते खूप नाजूक पण असतं. त्यामुळे आपण ऑपरेशन करताना काळजी नाही घेतली तर ते आमच्या दुर्बिणीनेसुद्धा आतड्याला इजा होण्याची खूप भीती असते. दुसरी गोष्ट, एवढ्या लहान वयात भूल देणंसुद्धा थोडंसं रिस्की असतं. तर हे सगळं बघता ऑपरेशन करणं खूपच चॅलेंजिंग होतं. आणि अजून त्याच्यात महत्त्वाचं होतं की ते लक्षात येणंसुद्धा खूप अवघड असतं. नशिबाने ह्या केसमध्ये त्या मुलीच्या आईच्या लक्षात आलं की ते मिसिंग येतो पार्ट, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि हे प्लास्टिकचा पार्ट होता त्यामुळे एक्सरेत कधी कधी दिसू पण नाही शकत. मी पहिले एक्सरे केला तर त्यात त्यांना सापडलंही नव्हतं काही. म्हणून आम्ही ती आई एवढी फर्म होती की नक्की तिने काहीतरी गिळलं आहे. त्यामुळे आम्ही परत एक्सरे करायला लावला, सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीवाल्या डॉक्टरांनी सांगितलं की नक्की तिथे आहे काहीतरी. मग आम्ही रिपीट एक्सरे केला, त्यात ते दिसल्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला ऑपरेशन करायचा. लॉलीपॉपची ही प्लॅस्टिक कांडी जाड असून त्याच्या दोन्ही बाजू या पोटातील नलिका चिरणाऱ्या आहेत, त्यामुळे आरोहीच्या आईला ही बाब लक्षात आली नसती तर काय घडलं असतं हे डॉक्टरांच्या तोंडूनच ऐका. लहान मुलांच्यात ही एक प्रवृत्ती असते की जी काही गोष्ट दिसेल ती तोंडात घालणे. पालकाने त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की नक्की आपला पाल्य काय तोंडात घालतोय. आता ही एक प्लॅस्टिकची नळी होती, ती पोटात जाऊन अडकलेली होती. जर ही अजून तशीच राहिली असती आणि पालकांच्या लक्षात नाही आलं असतं तर ह्याच्यामुळं आपल्या आतड्याला छिद्र पडण्याची एक शक्यता असते. ती जी प्लॅस्टिकची नळी आहे तशी टफ होती तर ती जर होल पडला असता तर ऑपरेशनशिवाय पर्याय नसता राहिला. म्हणजे ज्याला आपण टाक्याचं ऑपरेशन म्हणतो तसं ओपन करून आपल्याला ऑपरेशन करावं लागलं असतं. आरोहीच्या आईचं लक्ष असल्याने ती यातून सुखरूप बचावली आहे. पण तुमची मुलं जर लॉलीपॉप चॉकलेट खाताना तुमचं लक्ष असतं का हो? नसेलच. तेव्हा आपल्या मुलांना लॉलीपॉप चॉकलेट खायला देताय ना तर हजारदार विचार करा. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain.
ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमधील अंध विद्यार्थ्यांनी देखील अनोख्या पद्धतीने देशभक्ती दाखवत प्रजासत्ताक दिन साजरा केलाय. यावेळी असंख्य नेत्रहीन मुलांनी देशभक्तीपर गीतांचं गायन केलंय आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केला होता. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरातील मानव कल्याण अंध स्कूल आणि शांतीरत्न स्कूलमधील 80-100 नेत्रहीन विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केलाय. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, सूर्यनमस्कार, नृत्य, देशभक्तीपर कविता सादर केल्या. धनगरवाड्यावरून 4 महिन्याच्या चिमुरडीला पळून येणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय. या बिबट्याने 23 जानेवारीच्या मध्यरात्री कल्याणी सुखदेव झटे या 4 महिन्याच्या बालिकेला फरफटत ओढत नेलं होतं. या घटनेनंतर खानेवाडी येथील धनगरवाड्यापासून काही अंतरावर 4 ठिकाणी पिंजरे लावले होते. 26 जानेवारीच्या पहाटे 5 वाजता हा बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलाय. सध्या त्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आलंय. धनगर आरक्षणाच्या नावाखाली मूळ मेंढपाळ वर्गाच्या मूलभूत मागण्यांकडे सरकारने आणि धनगर समाजातील नेत्यांनी दुर्लक्ष केलंय असा आरोप मेंढपाळ समूहाने पत्रकार परिषदेत केलाय. मेंढपाळांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या निवडणुकांवर मेंढपाळ समाज बहिष्कार टाकेल असा इशारा मेंढपाळ समूहाकडनं देण्यात आलाय. मेंढपाळावर होणारे वाढते हल्ले आणि चराई उपकरणांचे प्रश्न तसेच आरोग्याचे प्रश्न याच्याकडे प्रस्थापित राज्यव्यवस्थेचं कुठलंही कुणाचंही लक्ष न झाल्यामुळे मेंढपाळांच्या पोरांनी स्वतः पुढे येऊन मेंढपाळांवर होणाऱ्या अत्याचाराला, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मेंढपाळ पुत्र आंदोलन उभं केलेलं आहे. आणि आमच्या काही मागण्या आहेत, जसं की भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र स्वायत्त कमिशन असावं, मेंढपाळांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था निर्माण करावी, अशा एकंदरीत 10 मागण्या आहेत आमच्या, 11 मागण्या आहेत. आणि ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे. आणि ह्याच्यातल्या काही जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयावर आमच्या मेंढरांसकट, बायका पोरांसकट आम्ही तिथं मुक्काम ठोकू, म्हणजे जेणेकरून मेंढराचा चराईचाही प्रश्न मिटल, तिथलं हिरवळ झाडं झुडपं खातील आणि आम्ही तिथं राहू, म्हणजे आम्हाला संरक्षण, पोलीस संरक्षण बी मिळेल, हल्लेही होणार नाहीत. समाजातील सक्षम महिलांनी एकत्र येऊन महिलांना शिक्षण, आरोग्य आणि व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता कार्यरत असलेल्या इनर व्हील क्लब्स इन इंडियाची 15वी त्रैवार्षिक परिषद पुण्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. इनर व्हील क्लब्स इन इंडिया डिस्ट्रिक्ट 313 तर्फे आयोजित पत्रकार परिषद हॉटेल वेस्ट इन कोरेगाव पार्क येथे दिनांक 8-10 फेब्रुवारी दरम्यान होत असून परिषदेचं उद्घाटन क्लबच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा क्रिस्टीन किर्वे यांच्या हस्ते होणार आहे. जगभरातून सुमारे 2000 सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत अशी माहिती क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पिंगळे यांनी दिली आहे. आणि पुण्यामध्ये 8, 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी वेस्टिन येथे आमची इनर व्हील क्लब्सची 3वार्षिक कॉन्फरन्स संपन्न होणार आहे. या कॉन्फरन्ससाठी सर्व भारतातून साधारण 2000 महिला उपस्थित असतील. तसंच ह्याच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मिसेस क्रिस्टीन कर्बी, इतर देशांमधून येणाऱ्या ज्या आमच्या सभासद आहेत इनर व्हील क्लब्सच्या, त्याही उपस्थित राहतील. आणि इनर व्हील प्राकर्षाने
रुरल इंडियामध्ये जे काम करत आहेत त्याच्या संदर्भाची जी काही रूपरेषा आखायला पाहिजे त्याच्यावर विनिमय होण्यासाठी म्हणून ही त्रिवार्षिक परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेला चारुलता चिंचणकर, रोशन चिंदी, अमिता मुनूत आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य सभेने 1.5-2 वर्षापूर्वी मान्यता आराखडा दिलेल्या स्वारगेट ते कात्रज महामार्गावरील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा अद्यापही अंतिम करण्यात आलेला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय एकमताअभावी हा आराखडा अधांतरीच लटकल्याचं बोललं जात आहे. निगडीत स्वारगेट मेट्रो पुढे कात्रजपर्यंत वाढण्यास मुख्य सभेने ठराव मंजूर केला होता. त्याचा आराखडा तयार करण्याचं काम महामेट्रोला देण्यात आलंय. महामेट्रोने या मार्गाची पाहणी केली होती. त्याचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आलाय. मात्र महामेट्रोने सुचवलेला मार्ग व्यवहार्य नसल्याचं मत राजकीय पक्षांकडून मांडण्यात आल्याने हा आराखडा अंतिम स्वरूप गाठू शकला नाही. या मार्गावर उन्नत आणि भुयारी अशा दोन्ही स्वरूपाची मेट्रो होऊ शकते अशी भौगोलिक स्थिती आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असून नागरिकांना परवडणारी मेट्रो झाली पाहिजे. अधिक खर्च झाल्यास व्यवहार्य ठरणार नाही. विश्वराज लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे 19 फेब्रुवारीला लोकार्पण करण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत युगपुरुष आणि संपूर्ण जगासमोर इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात विश्वराजबाग लोणी काळभोर येथे लोकार्पण होणार आहे. खरं म्हणजे या ठिकाणाहून जाणारा जो संदेश आहे मानवतेचा, विश्वशांतीचा, तो आनंद देणारा भाग आहे. आणि आज आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या पाठीमागं आपल्या ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो, हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली, ज्यांनी जगासमोर एक नवीन इतिहास घडवला, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे शिवाजी महाराज ज्यांना आपण म्हणतो, अत्यंत आदरपूर्वक ज्या व्यक्तीचं जगभर नाव घेतलं जातं, महाराष्ट्रात तर घेतलं जातंच, ती ही भूमी आहे महाराष्ट्राची. आणि तो स्टॅच्यू बसवण्याचं स्वप्न फार जुनं स्वप्न आहे, हे नवीन नाही. म्हणजे वास्तविक छत्रपती शिवरायांचा स्टॅच्यू इथं बसवण्याची संकल्पना ही फार गेल्या आता जशी संस्था उभी राहिली ही तेव्हापासूनची होती, फक्त त्याचा मुहूर्त आत्ता लागला. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT ATD विद्यापीठ यांच्यातर्फे हा पुतळा उभारण्यात येणार असून जगातील सर्वात मोठ्या घुमटाला भेट देणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम महाराजांचं दर्शन घडवण्यासाठी हा अश्वारूढ पुतळा बसवण्यात येतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे सलग 7व्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू. 75 वर्षीय आजीने केला हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर सर. वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडी जैसे थे. आणि पालकांनो, मुलांना लॉलीपॉप आणि चॉकलेट खायला देत असाल तर रहा सावधान. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.